नमस्कार, स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी स्प्राउट सॅलड म्हणजेच अंकुरित कडधान्याच्या कोशिंबिरीची रेसिपी। वाढत्या वयातील मुलांसाठी तसेच डाएट करणाऱ्या व्यक्तींसाठी ही कोशिंबीर किंवा हे सॅलड अतिशय उपयुक्त ठरतं। प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स आणि फायबरचा रिच सोर्स असल्यामुळे ही अतिशय लाभदायक ठरते। चला तर मग बघूयात आता याची कृती। सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी हे अंकुरित कडधान्य। या ठिकाणी मी मटकी आणि मूग वापरणार आहे। घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने कडधान्याला असे लांब लांब मोड कशा प्रकारे काढायचे ह्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे, त्याची लिंक तुम्हाला देत आहे, ती नक्की बघा। इथे सॅलडसाठी हे अंकुरित कडधान्य मी कच्चेच वापरणार आहे, पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही चाळणीवर हे थोडे वाफवून देखील घेऊ शकता। सर्वप्रथम मोठ्या भांड्यामध्ये हे कडधान्य घेऊया, त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून भिजवलेले शेंगदाणे। 5 ते 6 तासासाठी किंवा रात्रभरासाठी हे शेंगदाणे मी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे। अर्धी वाटी बारीक कापलेली काकडी, शक्य तेवढी बारीक कापून घ्यावी। अर्धी वाटी बारीक कापलेलं गाजर, अर्धी वाटी बारीक कापलेला टोमॅटो, 3 ते 4 लसूण पाकळ्या अगदी बारीक कापून घेतले आहे। ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे किंवा ज्यांना वजन वाढीचा त्रास आहे त्यांच्यासाठी कच्चा लसूण खाणं हे अतिशय लाभदायक असतं, पण एरवी असा तो खाल्ला जात नाही, त्यामुळे याप्रमाणे कोशिंबिरी किंवा सॅलड मध्ये तो टाकून खावा, पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही लसूण स्किप करू शकता। यामध्ये चिमूटभर काळं मीठ, चिमूटभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चवीनुसार लाल तिखट, 1/2 टीस्पून चाट मसाला घालूया, चवीनुसार साधं मीठ, कोथिंबीर, आवडत असल्यास तुम्ही यामध्ये बारीक कापलेला बीट देखील घालू शकता। यामध्ये 1/2 लिंबाचा रस मी घालणार आहे। हे लिंबाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता चमच्याच्या साह्याने हे मिक्स करूया। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं, किती छान कलरफुल आणि रिफ्रेशिंग हे सॅलड दिसते आहे। फक्त एकच की यामध्ये लिंबू मीठ हे सर्व आयत्या वेळी मिक्स करा, आधीपासून हे घालून ठेवू नका, कारण मीठ घातल्यामुळे ह्याला पाणी सुटतं आणि हे पचपचित होतं, त्यामुळे खायच्या अगदी आयत्या वेळी हे सर्व मिक्स करून खावं। ह्या प्रकारे सॅलड तुम्ही नक्की करून बघा, आणि तुम्हाला जर माझ्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चविनी खा आणि निरोगी राहा।